खरं तर नाटक बघून जो मी दुसऱ्यांदा नाटक बघतोय जो इम्पॅक्ट झाला होता हळूहळू तो निवला माझ्या मनात आणि मी दोनदा म्हणजे अक्षरशः डोळ्यात पाणी आलं माझ्या जेव्हा भाषा बोलत होता कारण की मला आठवत आहे मी कोणातरी लांड्या म्हणतोय आणि कुणीतरी मला फॅटरी म्हणतोय अनुभव इतका ताजा झाला मगाशी आणि मला खरंच दरवेळेस प्रश्न पडतो दरवेळेस असं काहीतरी सुंदर बघितलं असं काहीतरी माणुसकीचं बघितलं की प्रश्न पडतो की काय कुठल्या जगात मी राहतोय आणि आता शिवाजी का नाही मी शिवाजीच्या राज्यात का नाही कोणाच्या राज्यात मी जगतोय कुठं जगतोय कुठं पारतंत्र्यात असं वाटतं मला आता आणि मी सतत असं म्हणजे जे काही विचार मला ह्या नाटकाचं म्हणजे मला वाटतं कंपल्सरी करायला पाहिजे सगळ्यांना म्हणजे कुणीही कुठल्याही विचाराचं नसतं तर कंपल्सरी एकदा बघ असं एक काहीतरी आठवण आलं कारण की काय चांगलं पुस्तक आणि वाईट पुस्तकाची व्याख्या किती सुंदर मांडली की जे माणसाला माणसाचा भेद करत नाही जे माणसाला माणसापासून तोडत नाही ते म्हणजे चांगलं पुस्तक काय करायचं धर्मग्रंथ म्हणजे मला खरंच कधी कळालं नाही की या धर्मग्रंथाचं काय करायचं आणि म्हणजे त्याचं काही कळत नाही त्या दोघांसारखं माझ्या मातात मी लहान होतो तेव्हा मी खूपच विचित्र जमली अर्थात मी देवाच्या इतकं पूजा केलं आणि पारायण केली सोहळं घालायचो आता माझ मी सोहळं करणं काय अर्थ होता ते कळलं नाही मला पण मी ते केलं आणि मला काही अर्थ सापडला नाही बाबासाहेब कळेपर्यंत मी हा जो म्हणजे हे जे नाटक आहे त्याच्यामुळे काही माझ्या आयुष्याचा सारांशच आहे कारण मी लहानाचा मोठा झालो तर मी स्वतःच्याच विरोधात होतो कारण की मला माझी जात कळत नव्हती मी ना दलित होतो टिपिकल अर्थानं बाबासाहेब माझे नव्हते आणि बाकीचे समजत होती की मी त्यांचा नाही त्यामुळे मला काय माझ्या अस्तित्वाची जाणीव नव्हती आणि मला या निमित्तानं ही पण गोष्ट आठवते की मध्ये मी जेव्हा अर्थात मी बोलायला लागलो खूप दिवसांपासून बोलतो जेव्हा माझा आवाज ऐकला जाऊ लागला पिस्तुल्याच्या काळात तर मला माझी एकच एक मैत्रीण मला म्हणाली की जी ती स्वतःला म्हणजे बाबासाहेबांच्या जातीची समजते ती मला म्हणाली की तू आत्ता येऊन तुम्ही बाबासाहेबांचं नाव घ्यायला लागला आणि तुम्ही आता बाबासाहेब आमच्यापासून हायजॅक करायला लागला हाही अनुभव आणि मी आवक झालो म्हटलं हे कसं करू शकतं आणि फक्त जातीवरून मी कसं कोणावर अधिकार सांगू शकतो त्याच्यावर मग तरी माझी कशी असू शकते हा जो म्हणजे नाटकात सगळ्यात जो विचार मांडलाय तो खूप मला वाटतं इतका सोपा करून मांडलाय म्हणजे चारवाकापासून बुद्धांपासून शिवाजी महाराज असतील बाबासाहेब असतील फुले असतील या सगळ्यांचा सारांश म्हणजे आपल्याला आता ते सवय झाली ना पॅकेट फूड खायची सवय झाली किमान हे तरी बघा नका वाचू चारवाक नका वाचू बुद्ध नका समजून घेऊ बाबासाहेब नका समजून घेऊ शिवाजी जाऊन खोलात हे नाटक तरी बघा आणि मला वाटतं ह्या ज्या ही जी दंगली करणारी द्वेष पसरवणारी माणसं आहेत ना यांना आपण जाऊन कडकडून मिठ्या मारल्या पाहिजे माय की बाबा नका भांडू नका करू आणि आत्ताही तीच अवस्था आहे आत्ताही तीच आणि मला ऑर्ग्युमेंट करण्याची संधी पाहिजे म्हणजे हे नाटक जे ऑर्ग्युमेंट करतं आता जे राजकुमार सांगत होतं की नाटकाला नाही का जाहिरात मिळत नव्हती आणि हे करू दिलं जात नव्हतं मला वाटतं बोलू द्या ना फक्त बोलतोच आहे आणि ही दगडफेक करणारी वृत्ती नाही आहे बाबासाहेबांच्या नावाने कोणी करत असेल तर मी त्यांना मी माझा मानतच नाही अर्थात आणि बाबासाहेब सुद्धा त्यांना किंवा शिवाजी असतील तर हे ऑर्ग्युमेंट जे आहे हे जे मत आहे हे हा जो संवाद आहे इतका गरजेचा वाटतो मला आणि म्हणजे मी आजच म्हणालो की आमिर सर येणार होते ते आले असते तर त्यांना हे नाटक निश्चित आवडलं असतं त्यांनी मिस केलं आणि कुणीतरी येऊन हे नाटक बघणं म्हणजे आम्ही सगळे उपस्थित आहोत हे आमचं काहीच कौतुक नाही खरं तर हे नाटकाच्या इथं उपस्थित राहून आपण इतिहासात सामील होतोय ह्याच्या बदलाच्या पाऊल दिशेनं पाऊल पडतात तो मला वाटतं हा एक ऐतिहासिक क्षण आहे की आपण त्याची साक्षीदार होतोय मी खरंच सांगतो फार फार मला आवडलं दुसऱ्यांदा मी नाटक बघतोय आणि दुसऱ्यांदा मी तोच इम्पॅक्ट मला झाला मला मी इतक्या म्हणजे इतक्या वेळा म्हणजे डोळ्यात पाणी आलं आणि इतक्या वेळा मी इमोशनल झालो आणि इतक्या वेळा मी विचार प्रवृत्त झालो मला सगळ्यांचं फार फार कौतुक वाटतं मला सगळीच लोक आवडतात मला वाटतं सगळ्यांना सिनेमात घ्यायला पाहिजे आणि मी पण माझी पण मर्यादा आहे मी जरा तसा खोडील पण आहे डिरेक्टर म्हणून मी पण हे करतो म्हणजे संभाजी मला त्यावेळेस त्याची संभाजीचं मला म्हणजे त्याच्या प्रेमातच इतकं भारी काम केलं होतं आणि सैराटमध्ये जे जो सीन केला इतका अप्रतिम केला आणि मी जे बोलतोय तेच हे नाटक बोलतोय तर मला भारी वाटतं मी माझ्या मित्राला म्हणत होतो की मी अशा एका सीमेवर लढतोय की प्रचंड मोठी सेना आहे पुढे आणि मी दगडफेक करतोय मला माहीत नाही आजूबाजूला कोणी दिसत नाही पण दूर कुठेतरी आपल्या दिशेने चालतंय आणि
आपल्याच दिशेनं आगेकूच करत आहे, तसं हे नाटक आहे. मी दूर कुठेतरी बघतो तर काहीतरी काही माणसं हे रंगमंच नाही रंगमाळा, मला इतकं भारी वाटतं. मळ्यातून उठून पिकवता पिकवता येऊन ही जी बोलू लागलीत माणसं, ह्यांनी बोललं पाहिजे. नाही तर दरवेळेस तेच राजकुमार म्हणाला की आम्ही पिकवायचं आणि कुणीतरी विकायचं आणि जो पिकवतो तो उपाशीच राहतो. जो बोलतो ज्यानं लिहिलं ज्यानं पुराण लिहिलं त्याचंच खरं झालं. जे पुराणात आहेत ते राक्षस झाले, माझ्याच आहेत सगळेच, त्यांची नावं बदलली. तर मला वाटतं आता ती माणसं बोलू लागली आहेत आणि त्यांचीही नाटकं आहे, त्यांचीही अभिव्यक्ती आहे. शिवाजी महाराज रावण रावणाचे 10 तोंड आपण लपू नाही शकलो, काही म्हटलं त्याला कितीच विवरण केलं तरी त्याच्या हातून विना नाही काढून घेऊ शकतो. त्याचा तो ज्ञानी होता हे नाही लपवू शकलो. मला वाटतं हा इतिहासाची धूळ झटकली हे खूप सुंदर काहीतरी दिसतं. आणि हे दिसणं कशासाठी गरजेचं आहे, युद्ध करण्यासाठी कुणाला तरी हिनवायसाठी नाही, पण हे सम्यक वातावरण तयार व्हावं आणि एकमेकांना आपण माणूस म्हणून खूप इज्जत द्यावी, एकमेकावर प्रेम करावं. म्हणून मला वाटतं हा प्रयत्न आहे, हा कुठलाही विध्वंसाच्या दिशेनं टाकलेलं पाऊल नाही. आणि जे जे या प्रेमाच्या दिशेनं आपण पाऊल टाकतोय त्याचं आपण स्वागत केलं पाहिजे. आज आपण इथे सगळे आहोत, मी असं गृहित धरतोय की सगळ्यांना हे नाटक आवडले आणि मी हे गृहित धरतोय की सगळेजण या दिशेने विचार करून काहीतरी एक चेक आपला करतील, एक आपण आपल्याला आत्मपरीक्षण करतील. आणि मला इथं खरंच आज बोललं आणि तुम्हाला संधी दिली मला इथे उपस्थित राहायची, माझ्या आयुष्यातला हा ऐतिहासिक क्षण आहे, खूप संस्मरणीय क्षण आहे, मी आयुष्यावर लक्षात ठेवेन. आणि नाटक तसं भरतदादा म्हणाले की खूप गरजेचं आहे, कोणापणा बघितलं पाहिजे आणि आपण सगळ्यांनी एक दाखवलं पाहिजे. जितके लोक आहेत ना ते सगळ्यांना दाखवलं पाहिजे. आणि जे 7000 काय 7 लाख जेवढे प्रयोग झाले पाहिजेत पुढे, हां म्हणजे आणि ह्याच्यातून आपण सूत्र गाठली पाहिजेत, ह्याच्यातून जी जी उल्लेख होत आहेत ते आपण तपासण्या केल्या पाहिजेत, याच्यातून ज्या वाटा फुटत आहेत त्या वाटा शोधत गेलं पाहिजे. आणि फक्त मला वाटतं प्रेम करण्यासाठी, आपण माणूस म्हणून जगण्यासाठी. आपण पोलिओ भारतातून हद्दपार झाला म्हणून किती खुश होतो आणि मिरवतो, जे जात नाही का हद्दपार होऊ शकत. मला कळत आपल्याला लाज नाही का वाटत आता 21 शतकात येऊन आपण काय काय करतो, पण तरीही लगेच आपलं आपलं करून बसतात, तरीही करतात. मला खूप खेळच येते आणि मी प्रचंड मोठा दुश्मन आहे जातीयभेदाचा. तर मला वाटतं ना ती जातीभेद करणारा जिथं काय दिसेल ना त्याला टॉलरेट नाही केलं पाहिजे, त्याला हद्दपार केलं पाहिजे. ते नारू कळवा आणि 1000 रुपये मिळवा वगैरे आहे ना, तसा जातीभेद कळवा आणि त्याला तिकडून पळवा असं काहीतरी एक विधान नवीन केलं आहे. ते अतिमहत्वाचं आहे. आणि मी आत्ता बसल्या बसल्या मी अमेरिकेत होतो, अमेरिकेत मला बाबासाहेबांची किती वृद्धी आठवण येत होती, म्हणजे मी खूप वाचलं होतं. पण त्या काळात तिथं जी चर्चा घडत होती फेडरेशन निमित्तानं आणि जातीवरती ह्यावरती माणसाची कॅज्युअली बोलत होती, मला लक्षात आलं की एक महामानव जेव्हा होतो तुम्ही त्याला माणूसपणापासून पण दूर लुटून टाकता. आणि त्याला म्हणजे बाबासाहेब सतत पुस्तकं शिवाजी घोड्यावरच, म्हणजे शिवाजी वाचत बसले बाबासाहेब काहीतरी हसत बसले असं होतच नाही. आपल्याला आवडतच नाही, आपल्याला महापुरुष महापुरुषच हवेत, ती माणसं हल्ली आवडतच नाही कारण की आपल्यावर देवाचे संस्कार आहे. त्यामुळे मला वाटतं माणसासारखं स्वीकारायला पाहिजे आणि आपण डिस्कस करायला पाहिजे, चर्चा करायला पाहिजे. बाबासाहेबांनी काय बुद्धांनी सांगून ठेवली की मीही चुकीचा असू शकतो, मला चेक करा. आणि जी माणसं म्हणतात ना माझंच ऐका आणि मला चेक करू नका, त्यांना आधी नाकारून टाका, त्याला आधी भारी वाटतं. मला असं असं वातावरणात आलं की मला फार बळ येतं, नाहीतर हळूहळू खचतो. पाणी न मिळालं आणि एखादं झाड कसं खचतं, तसं रोज काहीतरी काहीतरी करत असतो पण इतक्या गोष्टी इतक्या विचित्र गोष्टीत पडलेला असतो. मला तर कळतच नाही कशाला आपण आपला उपद्रव चाललाय. पण असं आलं आपल्या म्हणतो ना तुकारामाच्या भाषेत आपल्या जातीच्या माणसात आलं, आपलं काहीतरी आपल्याच सारखं काहीतरी बघितलं की पुन्हा टवटवी फुटते, पुन्हा बळ येतं. आणि मला फार भारी वाटतं बरं तर आले माझा मित्र, मी एकाच वेळी राजेशला बोललो मापुसकर तर तो आला आणि तो फार एन्जॉय करत होता. तुमच्यासोबत सगळ्यांसोबत हे नाटक बघता आलं, आजच्या ऐतिहासिक क्षणी इथं उपस्थित राहता आलं हे माझ्या आयुष्यातली कमाई आहे आणि मी ही आयुष्यावर साठवून ठेवी. तुम्हाला सगळ्यांना खूप सदिच्छा माणूस होण्यासाठी आणि हा सगळा नव्या विचारांना चालण्यासाठी. थँक्यू सो मच.